तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या पुणे मेट्रोच्या मार्गिकेचं लोकार्पण होणार आहे आणि यासाठी स्टेशनवर सुशोभीकरणाची तयारी सध्या सुरू आहे. तसंच मेट्रोच्या सर्व उपकरणांची तपासणी सुद्धा केली जाते आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मेट्रोसाठी उद्घाटनासाठी संपूर्ण तयारी प्रशासनानं केलेली आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामधल्या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. आत्ता मी रुबी हॉल स्थानकावरती उभी आहे जिथपर्यंत ही मेट्रो आता धावणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या मेट्रोचं वनाज ते गरवारे या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं. तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड स्टेशनपासून फुगेवाडीपर्यंत ही मेट्रो धावत होती. आता पिंपरी चिंचवडची मेट्रो शिवाजीनगरपर्यंत तर तिथल्या इंटरचेंज स्टेशनवरनं निघणारी मेट्रो वनाजवरनं येणारी मेट्रो ही या रुबी हॉल स्थानकापर्यंत येणार आहे. 85% जवळपास मेट्रोचा भाग या निमित्ताने पूर्ण होणार आहे आणि पंतप्रधानांच्या या सगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने इथे कशा पद्धतीने तयारी केली जाते आपण पाहू शकतोय. सगळ्यात इंटरेस्टिंग बाब या सगळ्यामधली म्हणजे या मेट्रोचं सारथ्य करण्याची जबाबदारी महिलांवरती आहे. 7 महिलांना यासाठीचं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि या महिलांकडनं ही मेट्रो चालवली जाणार आहे. त्यामुळे हा मेट्रोचा प्रवास 85% मेट्रो सुरू झाल्यानंतर तरी पुणेकरांच्याकडनं स्वागत केलं जाणार का मेट्रोचं आणि मेट्रोचा प्रवास करायला पुणेकर सुरुवात करणार का आणि रोजचा वापर त्यांचा वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे.